आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. मराठा समाजाच्या राज्यव्यापी बंदला जयसिंगपुरात जोरदार प्रतिसाद. जयसिंगपूर कडकडीत बंद, बस सेवाही ठप्प. मराठा समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी बंदला जयसिंगपुरात कडकडीत बंद पाळून प्रतिसाद देण्यात आला. उद्या क्रांती चौकात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय. जयसिंगपूरमध्ये आज सकाळपासून मराठा समाजाच्या वतीने बंदची हाक देण्यात आली. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार ठप्प होते. दुकानदारांनी स्वतःहूनच दुकाने बंद ठेवली होती, त्यामुळे सर्वत्र शुकशुकाट होता. सकाळी सुरू असलेली बस सेवाही नंतर थांबवण्यात आली. बाहेरून आलेल्या बसगाड्या बसस्थानकातच रोखून ठेवण्यात आल्या. शहरातून मराठा समाजाच्या वतीने मोठा सायकल रॅली काढण्यात आली. यावेळी मुख्य क्रांती चौकात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. उद्या दिनांक 25 रोजी येथील मुख्य क्रांती चौकात ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती आंदोलकांच्या वतीनं देण्यात आली आहे. यावेळी सर्जराव पवार, पराग पाटील, बजरंग खामकर, संभाजी मोरे, उदय खाडे, आनंदा खाडे, चंद्रकांत जाधव, विठ्ठल मोरे यांच्यासह शेकडो युवक उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी जयसिंगपूरहून ऋषिकेश बावचे. त्या महाराष्ट्र बंद मध्ये सहभाग दिल्याबद्दल सर्वप्रथम सकाळ मराठा समाजामार्फत आपल्या सर्वांचं आणि ज्यांनी बंदला पाठिंबा दिल्या त्या सर्व व्यापाऱ्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि आभार. बलिदान दिलं म्हणून आज या ठिकाणी जयसिंगपूरच्या वतीनं आपण जयसिंगपूर बंद केलाय. महाराष्ट्र बंदची हाक आहे. मगाशी दादानी सांगितल्याप्रमाणे आपल्या सर्वांचा सर्व समाजांचा इथं पोलीस स्टेशनमध्ये निर्णय झालेला होता की जयसिंगपूर बंद करायचं नाही, पण महाराष्ट्रातून किंवा वरच्या लेवलला ज्यावेळी जयसिंगपूर बंद होईल त्यावेळी जयसिंगपूर बंद राहील. अशा पद्धतीने आम्ही आज जयसिंगपूर बंदची हाक दिलेला आहे. महाराष्ट्र सगळा बंद आहे. खऱ्या अर्थाने मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून परवीराजे ठिय्या आंदोलन चालू आहे. त्याला पाठिंबा म्हणून उद्या सकाळी 11 वाजता सर्वच पक्ष 10 वाजता इथं सर्वांनी हजर राहायचं आहे. 11 वाजता एक फेरी काढून या ठिकाणी आपण इथं ठिय्या आंदोलन करायचं आहे.